नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नानाही शुद्धीवर येतात आणि सुमित्राच्या कानात ते ढकलून कोणी दिले त्याबद्दल सांगतात। तेव्हा सुमित्राला तर खूप मोठा धक्का बसतोच। सुमित्रा लगेच ताटकन उठते आणि रूमच्या बाहेर येते। तेव्हा हॉस्पिटलमध्ये तर सर्वजण तेथेच असतात, तर ऐश्वर्या उभी असते। सुमित्रा बाहेर आल्यानंतर जोरात ऐश्वर्या असे ओरडते आणि सनकनी तिच्या जवळ येऊन कानामागे देते। ऐश्वर्या घाबरतच आपला गाल चोळत असते आणि विचारते की आई तुम्ही मला का मारले। तेव्हा सुमित्रा रागाने ऐश्वर्याचा हात धरते, तिला जानकी समोर घेऊन येते आणि जानकीला म्हणते की माझी शपथ घेऊन इने मला सांगितले होते की जानकीने नानांना जिन्यावरून ढकलून दिले ते, पण आता मात्र यांनी मला सांगितले की यांना जिन्यावरून ऐश्वर्याने ढकलून दिले ते। तेव्हा ते ऐकून घरातील सर्वांना तर धक्का बसतोच, परंतु जानकी मात्र रागाने ऐश्वर्याकडे बघत असते। सुमित्रा रागाने म्हणते की काय ऐश्वर्या, नानांना जिन्यावरून ढकलताने थोडीशी सुद्धा लाज नाही वाटली का तुला? बेश्रम मुलगी म्हणून दुसरी एक आणखीन तिच्या कानामागे देते। तेव्हा ऐश्वर्याने मात्र गालाला हात लावलेला असतो। तेवढ्यात सारंग तिच्या जवळ येतो आणि तो ऐश्वर्याला धक्का देत म्हणतो की काय ऐश्वर्या, काय झाले, तुम्ही असं गालाला का हात लावलास? तेव्हा ऐश्वर्याचे मात्र ते स्वप्न असते। तेव्हा ऐश्वर्या सर्वांकडे बघत असते आणि म्हणते की नाही, जरा माझे ते डोकं दुखत होते। तेव्हा जानकी लगेच ऐश्वर्या जवळ येते आणि काय ग, बरं वाटत नाही का, डॉक्टरांना बोलवायचे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही ठीक आहे। तर लगेच ऋषिकेश जानकीला विचारतो की अगं जानकी, आई कुठे? तेव्हा जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, नानांना शुद्ध आली त्यामुळे नाना काय बोलतात ते कुणाला कळत नव्हते म्हणून आई तेच बघण्यासाठी आत गेल्यात। तेव्हा सारंग विचारतो की नाना नक्की काय बोलत होते? तेव्हा जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी, ते आता आई बाहेर आल्यानंतरच कळेल। तेवढ्यात लगेच सुमित्रा बाहेर येते आणि ऐश्वर्या असे जोरात म्हणते, परंतु ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरते। एक एक पाऊल ती तसतशी मागे जात असते। तेव्हा सुमित्रा तिच्या जवळ येते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या जा, पटकन डॉक्टरांना बोलावून घेऊन ये। तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की का आई काय झाले? तेव्हा सुमित्रा म्हणते की नाना शुद्धी आले आणि ते थोडासा बोलण्याचा प्रयत्न करतात। तेव्हा सारंग विचारतो की नक्की नानांना काय बोलायचे असेल? तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे ते घर घर असे म्हणत होते। तेव्हा सुमित्रा नाना तिच्या सोबत जे काही बोलले असतात परंतु त्यांना बोलता येत नाही, ते फक्त घर घर असे करतात। तेव्हा सुमित्राला वाटते की यांना घरी जायचे, म्हणून ती लगेच म्हणते की तुम्ही शांत व्हा, आम्ही डॉक्टरांना विचारून येते, असे ती सर्वांना सांगते की नाना तिला असे म्हटले, कारण नानांना तर बोलता येतच नसे। तेव्हा सुमित्रा सर्वांना म्हणते की मला असे वाटते की त्यांना बहुतेक घरी यायचे असेल। तेव्हा जानकी म्हणते की हो आई बरोबर म्हणतात तुम्ही, त्यांना जर घरी जायचे असेल तर त्यांच्यासाठी तेच वातावरण जास्त योग्य आहे। तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो। तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की हो, पण त्या अगोदर मी डॉक्टरांना हे सर्व विचारतो, मग आपण त्यांना घरी नेण्याचा निर्णय घेऊयात। आणि तेवढ्यात ऋषिकेश डॉक्टरांकडे जायला निघतो आणि तेवढ्यात एक डॉक्टर येतात आणि ऋषिकेश रणदिवे असे विचारतात, तर लगेच ऋषिकेश म्हणतो की हो मीच आहे। तेव्हा ते डॉक्टर त्यांची ओळख करून देतात। ऍक्च्युली ते डॉक्टर एका सर्जरीसाठी मुंबईला गेलेले आहेत, म्हणजे जोशी डॉक्टर, त्यामुळे त्यांनी नानासाहेबांची केस ही माझ्याकडेच दिलेली आहे, मीच बघतो ती केस। तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतात डॉक्टर आत्ताच माझी आई ह्या नानांशी बोलण्यासाठी आतमध्ये गेल्या होत्या, नाना हे सारखे घर घर असे म्हणत होते, जर तुमची काही हरकत नसेल आणि सगळं काही व्यवस्थित असेल तर आम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकतो का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की तसं काही प्रॉब्लेम नाही, त्यांचे रिपोर्ट्स मी आत्ताच बघितले, त्यांची तब्येत पण अजून थोडीशी नाजूक आहे, पेशन्स सुद्धा वाढू शकतात। मी तुम्हाला एकच सजेक्ट करेन की आजचे दिवस आजची रात्र त्यांना इथे हॉस्पिटलमध्येच राहू देऊ शकता। उद्या सकाळी आपण त्यांना परत एकदा चेक टेस्ट काही करूयात आणि सगळं व्यवस्थित असेल तर त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी कोणती हरकत नाही। तेव्हा ऋषिकेश खुश होऊन थँक्यू म्हणतो, तर डॉक्टर म्हणतात पण तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल। तेव्हा जानकी म्हणते की हो डॉक्टर, आम्ही त्यांची काळजी घेऊ आणि नानांच्या तब्येतीच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू। कसं की नाना घरी असताना त्यांची रिकवरी जरा फास्टच होईल असे आम्हा सर्वांना वाटते। तेव्हा डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि त्यांना हा घरी नेताना ॲम्ब्युलन्सने सुद्धा न्यावे लागेल आणि आमच्या हॉस्पिटलचा एक वॉर्ड बॉय त्यांच्या सोबत असेल। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो डॉक्टर, तुम्ही म्हणता अगदी तसेच। डॉक्टर ऋषिकेशला आतमध्ये त्यांच्या बरोबर बोलावतात। तेव्हा सारंग आणि ऋषिकेश धावत डॉक्टरांसोबत आतमध्ये जातात। नाना घरी येणार या भीतीने ऐश्वर्याला मात्र खूप थरकाप सुटलेला असतो। त्यानंतर हे नाना सर्वजण
घरी आलेले असतात आणि नानांना रूममध्ये आणले जाते. सर्वजण नानांजवळच असतात. जानकी आणि ऋषिकेश नानांच्या पायाजवळ बसतात तेव्हा सुमित्रा खुशून म्हणते की अहो तुम्ही घरी आलावर का, तुमची इच्छा होती ना घरी येण्याची, मग तुम्हाला घरी घेऊन आलोत. तेव्हा नाना मात्र शांत पडलेले असतात आणि डोळेसुद्धा त्यांनी उघडलेली नसतात. नानांची ती अवस्था बघून सर्वांच्या डोळ्यात तर पाणी येतच असते. सुमित्रा म्हणत असते की अहो तुमची ही अवस्था बघून आम्ही तुमचे ऐकले, पण तुम्ही आता आमचे सुद्धा ऐकायचे, लवकर लवकर बरे व्हायचे म्हणून सुमित्रा खूप रडत असते. तेव्हा ऋषिकेश आईला म्हणजे सुमित्राला जवळ घेतो. आई तू रडू नकोस, नाना लवकर शुद्धीवर येतील, आपण आहोत ना त्यांच्या सर्वजण सोबत. आणि हे बघ नानांसाठी आता जानकीने तर निर्जली व्रत सुद्धा धरलेले आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो अरे जानकी खरंच त्यांच्यासाठी इतके अवघड व्रत करते. आणि त्या दिवशी तिने देवी आईचा अंगारा सुद्धा यांच्या कपाळाला लावला होता, त्यामुळे माझा विश्वास आहे की हे लवकरात लवकर बरे होते. जानकीच्या डोळ्यात सुद्धा नानांची ती अवस्था बघून पाणी येते. तेव्हा ती आईला म्हणते की हो आई आपले नाना लवकरात लवकर बरे होतील, पण तोपर्यंत आपण सर्वांनी सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. नाना ऍडमिट झाल्यापासून कोणीही काही खाल्लेलं नाही, त्यामुळे मी एक काम करते सर्वांसाठी, काहीतरी खायला बनवते. म्हणून जानकी लगेच उठते आणि मी किचन मध्ये जाते म्हणून परत ती थांबते, कारण जानकीला सुमित्राने तिला किचन मध्ये न जाण्यासाठी सांगितलेले असते. ते सर्व तिला आठवते की सुमित्रा तिला तेव्हा काय म्हटली होती की तू ऐश्वर्याला हाताला धरून किचनच्या बाहेर काढले, त्यामुळे तू एक काम कर तूच येथून बाहेर हो, असे जानकीला सर्व आठवते. आणि ती नानांकडे बघत असते आणि परत ती नानांजवळ बसते. तेव्हा सर्वजण मात्र जानकी का असे करते म्हणून तिच्याकडे बघत असतात. तेव्हा सारंग विचारतो की अगं वहिनी काय झाले, तू तर किचन मध्ये जात होतीस. तेव्हा सुमित्रा म्हणते की जानकी अगं तू जा स्वयंपाकघरात आणि तू सगळ्यांसाठी वरण भात तयार कर, मी सांगते तुला. तेव्हा जानकीच्या जीवात जीव येतो आणि तिला खूप आनंद वाटतो, कारण आज चक्क सुमित्राने तिला किचनमध्ये जाण्याची परवानगी दिली असते आणि तिच्या खांद्यावर प्रेमाचा हात ठेवलेला असतो. जानकी खूपच खुश होते आणि लगेच खुश होऊन ती किचनमध्ये सर्वांसाठी काहीतरी बनवायला जाते. त्यानंतर इकडे मात्र ऐश्वर्या बाहेर फोनवर बोलत असते तिच्या डॅडाशी. ती सयाजी डॅडाला सांगत असते की अहो एक खूप मोठा डोक्याला ताप होऊन बसला, ते नाना शुद्धीवर आले होते, माझं नशीब चांगलं म्हणून ते कोणाला काही सांगू शकले नाही, परंतु अजून मात्र ते काही बोलत नाही, शुद्धीवरच नाहीत, पण हे घरचे बोर माणसं मात्र त्यांच्या अवतीभोवती बसलेले आहेत मैफिल बनून. तेव्हा सयाजीराव म्हणत असतो त्याचीच भीती मला वाटते, कारण त्या नाण्याच्या आसपास घरातील सतत कोणी ना कोणी असणार आहे आणि एकदा की तो नाना शुद्धीवर आला तर सर्व संपलेच असे समज. इतक्या दिवसाचा डाव हा तुझ्यावरच उलटेल हे तुला माहिती आहे का? तेव्हा ऐश्वर्या वैतागून म्हणते की हो डॅडा हे सर्व मला माहिती आहे, मी सतत हाच विचार करत असते की हा नाना शुद्धीवर येण्याच्या अगोदर मलाच काहीतरी करावे लागेल, असं काहीतरी करावे लागेल की ज्याने तो नाना कधी शुद्धीवर नाही येऊ शकणार. आणि हो डॅडा मी काय करायचे ते बघते, मी तुम्हाला नंतर कॉल करते म्हणून ऐश्वर्या ही वैतागून फोन ठेवते. तिला खूप टेन्शन येते की नाना कधी शुद्धीवर येतील आणि ते सर्वांसमोर तिचे नाव घेतील की काय, याची तिला कायम भीती असते. तेव्हा तिच्या मागून जानकी येते आणि जानकीने ऐश्वर्याचे सर्व बोलणे ऐकलेले असते. ऐश्वर्या वळून पाहते तर जानकीला बघून तिला आणखीन धक्का बसतो. जानकी मात्र रागाने ऐश्वर्याकडे बघत असते. जानकीला बघून मात्र ऐश्वर्याला पूर्णपणे घाम फुटतो. जानकी येते आणि सनकन एक ऐश्वर्याच्या कानामागे देते, तशी ऐश्वर्या खाली पडते. तेव्हा जानकी तिच्या हाताला धरून रागाने तिला उठवते आणि पुन्हा एक सनकन दुसऱ्या गालात देते. तेव्हा जानकी पुन्हा तिला रागाने धरते आणि पुन्हा बाजूला हिसकावून फेकून देते आणि पुन्हा तिच्या गालात आणखीन मारते. जानकी इतकी भडकलेली असते कारण आज या ऐश्वर्यामुळे नानांची ही अवस्था झालेली असते, केवळ ऐश्वर्याच या सर्वासाठी जबाबदार आहे. तेव्हा मात्र जानकी इतकी भडकते आणि सन सन असा एका पाठोपाठ तिच्या कानामागे देत असते आणि पुन्हा ती आपला हात ऐश्वर्याला मारण्यासाठी उचलते आणि ऐश्वर्याला म्हणते की अगं तू नागिन आहे नागिन, एक विषारी नागिन, शेवटी ऐश्वर्या तू तुझी लायकी दाखवलीस, माझ्या कुटुंबाच्या वाईटावर टपललीस, नानांना ढकलून दिलेस, अजून सुद्धा तुझे मन भरलेले नाही, माझ्या डोळ्यांच्या खाचा झाल्या तरी चालेल, नानावरून एकही क्षण मी नजर हटवणार नाही, माझीच खूप मोठी चूक झाली की मी तुला पुन्हा या घरात घेऊन आली आणि पुन्हा तुला सुधारण्याची मी एक संधी दिली ते, अगं पण तू सुधारणार नाही. ज्या क्षणी तू नानांना शुद्धीवर येताने बघशील आणि ज्या क्षणी नाना हे बोलायला लागतील तेव्हा ते
हेच वाक्य बोलतील की ऐश्वर्याने मला ढकलले, तेव्हा मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते. जानकीने मात्र तिची चांगली धुलाई केलेली असते, तर ऐश्वर्या ही लाल बुंद होऊन खाली बघत असते. एकही शब्द ती जानकीला मागे उत्तर देत नाही, कारण पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तेव्हा जानकी म्हणते की अगं, तेव्हा तर तुला कोणीही वाचू शकणार नाही, आणि तिच्या हाताला धरून हिसकावते. कोणीच नाही, कळले का तुला? आणि तिला बाजूला ढकलते. अगं, ऐश्वर्या नासक्या दुधापासून सुद्धा पदार्थ बनवता येतो, पण नासलेल्या माणसांचे काय? त्या माणसाचं तर काहीच होऊ शकत नाही, त्याला फक्त सर्व नासवता येते, घाण करता येते. अगं, जी घाण तू माझ्या घरात येऊन केलीस, माझ्या कुटुंबाच्या सुखाची तू रांगोळी विस्कटलीस, आमचा विश्वास तू असा आतून पोखरून काढलास ग. अगं, माझ्या घरातील साधी भुणी माणसं, भली माणसं, त्यांना कळलेच नाही की आम्ही सापाला दूध पाजतो. पण सापाला कितीही दूध पाजले तो मात्र दंश केल्याशिवाय राहत नाही. अगं, तू एक विषारी साप आहेस, पण तुझ्या या विषामुळे मी माझं कुटुंब संपून देणार नाही. अगं, ज्या क्षणी कळेल की तू नानाने ढकलून दिले, त्या क्षणी मी तुझा हात धरेल आणि तुला कायमचं या घरातून हाकलून देईल. कळलं का तुला? जानकीने पूर्णपणे ऐश्वर्यावर राग काढलेला असतो आणि तिला चांगले धमकावलेले सुद्धा असते. तेव्हा अशी धमकी देऊन जानकी ही रागानेच आतमध्ये निघून जाते. ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरलेली असते. काय उत्तर द्यावे ते तिला काही सुचत नाही. तेव्हा ती तेथेच खाली बसते आणि खूप भडकलेली असते. काय ग जानकी, तू मला नागिन म्हणालीस, मग आता ही नागिन काय करते ते बघच तू जानकी. म्हणून ऐश्वर्या सुद्धा खूप भडकलेली असते आणि ती तिचा पुढचा प्लॅन करण्याचे ठरवते. त्यानंतर इकडे नाना हे रूम मध्ये असतात, ते बेशुद्धच असतात. अजूनपर्यंत डोळे सुद्धा ते उघडत नाही, कुणाशी काही बोलत सुद्धा नाही, अगदी कोमात गेले सारखे. आणि ते जानकी ही त्यांना म्हणते की नाना अहो उठा, चला मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले, चला उठा. अहो नाना, तुम्हालाच घरी यायचे होते त्यामुळे आता आराम बाद झाला. आमच्या नानांना असे शांत आम्हाला नाही बघवत, नाना म्हटलं की घर कसं हसतं खेळतं राहायला हवं. हो ना नाना, आणि अहो नाना मी तुमच्याशी बोलते, ऐकतात ना तुम्ही? जानकीच्या डोळ्यात मात्र नानांची अशी अवस्था बघून खूप पाणी येते. जानकी नानांचा हात हातामध्ये घेते आणि डोळ्यामध्ये पाणी आणत ती नानांकडे बघत नानांना म्हणते की अहो नाना, मला तुमच्याशी बोलायचे. आणि तेवढ्यात सुमित्रा मागून आलेली असते, ती सुद्धा जानकीचे हे सर्व बोलणे ऐकत असते. जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. अहो नाना उठा, घरातील सर्वांना तुमच्याशी गप्पा मारायच्या, नाना नवरात्र आले आणि देवीची पूजा तुमच्याशिवाय. म्हणून जानकीला खूप रडायला येते आणि तस तसे ते ऐकून सुमित्रा सुद्धा खूप रडत असते. नाना काही प्रतिउत्तर देत नसतात. जानकी म्हणते की नाना अहो उठा, नाही करमत तुमची ही अवस्था बघून तुमच्याशिवाय. जानकी खूप रडत असते. तेव्हा सुमित्रा जानकीच्या खांद्यावर मागून हात ठेवते. तेव्हा जानकी लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसते, उठते आणि आई तुम्ही? तेव्हा सुमित्रा विचारते की अगं जानकी ही तुझ्याशी बोलले का? तेव्हा जानकी ही सुमित्राला धीर देते की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, नाना हे लवकरच बोलतील. नानांच्या तब्येतीबद्दल मी डॉक्टरांना अपडेट केलेले आहे, ते येतील आणि व्हिजिट करतील. तेव्हा सुमित्रा मात्र खूप रडत असते. तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्ही मात्र काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तू इतकी काळजी घेतेस ते म्हटल्यानंतर ते नक्की बरे होतील. तेव्हा जानकी म्हणते की हो आई, नक्कीच नाना बरे होतील आणि ते पण लवकरात लवकर. तेव्हा जानकी आपल्या हाताने सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि सुमित्राला खूप मोठा आदर देते. तेव्हा ती नानांकडे बघत असते. नानांची ती अवस्था बघून तिच्या डोळ्यात पाणी येत असते, ती सुद्धा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि सुमित्राला म्हणते की आई अहो तुम्हाला सुद्धा औषध घ्यायची, सकाळपासून तुम्ही काही खाल्ले का, नाश्ता केला का? तेव्हा जानकीच्या लक्ष देते की तिने सुमित्राला अजून काही दिलेले नाही आणि ती डोक्याला हात लावते, मी सुद्धा. आणि तेवढ्यात शर्वरी येते आणि शर्वरी म्हणते की वहिनी आई बाहेर बघा की कोण आले. सुमित्रा विचारते की कोण आले, तर शर्वरी म्हणते की चल मी सांगते. म्हणून सुमित्राच्या हाताला धरून आणि जानकीला बोलावून त्या बाहेर जातात. तेव्हा बाहेर आल्यानंतर सुमित्रा आलेला असतो. सुमित्राला बघून सुमित्राला आणखीन रडायला येते. सुमित्रा म्हणते की अगं बाई सुमित्र तू, आणि ती लगेच डायरेक्ट सुमित्राजवळ येऊन त्याच्या गळ्यात पडून खूप रडत असते. तेव्हा सुमित्र आईला म्हणतो की आई तू शांत हो, रडू नकोस, सर्व काही अगदी ठीक होईल. तेव्हा मात्र सुमित्रा रडते ते बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी येत असते. सुमित्रा म्हणतो की आई अगं का रडते? सुमित्रा म्हणते की अरे नाही रडत, आणि तू कसा आलास? अरे तुला त्रास होऊ नये म्हणून नाही कळवले, पण तुला कोणी सांगितले रे? तेव्हा सुमित्रा म्हणतो की मला माझ्या भावंडांनी कळवले. ऐश्वर्या मात्र रागाने ही सर्व बघत असते. तेव्हा सुमित्रा लगेच ऋषिकेशला प्रेमाची मिठी मारतो. त्या दोघांचे प्रेम बघून सर्वांच्या डोळ्यात आणखीन पाणी येते. त्यानंतर ते सारंगला सुद्धा जवळ घेतात. शर्वरी सुद्धा ही जवळ येते आणि चौघे जण एकत्र येऊन खूप रडत असतात. त्या बहीण भावांचे प्रेम बघून जानकी आणि सुमित्रा यांच्या डोळ्यात सुद्धा अगदी पाणी येते, परंतु ऐश्वर्याचा मात्र जळफळाट होत असतो.
तिला मात्र हे बहीण भावाचे प्रेम मात्र काही बघवत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे सौमित्र तू एकटाच आला, अवंतिका कुठे? तेव्हा सौमित्र म्हणतो की हो ती सुद्धा येते, पण दादा अरे काय झाले, तू फक्त मला इतकेच सांगितले की नाना पडले, पण ते कसे पडलेत, काय झाले होते त्याबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा ऋषिकेश लगेच ऐश्वर्याकडे बघत असतो. सर्वजण एकमेकांकडे बघत असतात तर सौमित्र विचारतो की अरे दादा काय झाले. ऋषिकेश काही उत्तर देत नाही तर सौमित्र लगेच जानकी बहिणीला विचारतो, जानकी बहिणी काय झाले? तर ऋषिकेश लगेच जानकीला खुणावतो की त्याबद्दल काही सांगू नकोस. तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी हे कसे झाले, काय झाले हे आपण सविस्तर बोलूयात. तुम्ही नानांना भेटण्यासाठी आलात, मग तुम्ही त्यांना भेटून घ्या, कदाचित तुमच्याशी बोलून तुमचा आवाज ऐकून नानांची रिकव्हरी होईल, त्यांना बरं वाटेल. ऐश्वर्या फक्त बघत असते आणि रागानेच ही सर्व ती पाहत असते. जानकीच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि ती सौमित्राला म्हणत असते की जा तुम्ही नानांच्या रूम मध्ये जा, त्यांना भेटून घ्या. तेव्हा सुमित्रा आणि शर्वरी म्हणतात की चल सौमित्र तू नानांच्या रूम मध्ये, आणि त्याला नानांच्या रूम मध्ये घेऊन जातात. तेव्हा सारंग हा सौमित्राची बॅग आतमध्ये घेऊन जातो. तर लगेच ऐश्वर्या ही जानकीला म्हणते की बघता बघता सर्वजण एकत्र तर आले. तेव्हा जानकी म्हणते की हो हो एकत्र तर आले, पण एकत्र राहणार सुद्धा. तेव्हा ऐश्वर्या मात्र जानकीकडे बघत तोऱ्यात आतमध्ये निघून जाते. त्यानंतर सौमित्र हा नानांजवळ येतो आणि नानांची ती अवस्था बघून त्याला खूप वाईट वाटते. तो नानांजवळ बसतो, सर्वजण एकटक नानांकडेच बघत असतात. सुमित्राच्या डोळ्यात तर पाणी येत असते. तेव्हा सौमित्र नानांकडे बघून आईकडे बघत असतो. नानांची ती अवस्था बघून त्याला सुद्धा खूप वाईट वाटते. तेव्हा तो नानांचा हातात हात घेतो आणि जेव्हा सौमित्र आणि अवंतिका दरवाजात आलेले असतात आणि नाना हे खूप रागवलेले असतात की हा येथे आलाच कसा, ते सर्व क्षण सौमित्राला आठवतात. नाना म्हटलेले असतात की अरे तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायम बंद आहेत. तेव्हा सौमित्र जायला निघलेला असतो तेव्हा नानांनी स्वतः त्याला थांबवलेले असतात आणि नाना त्याला म्हटलेले असतात की अरे जातो कधी म्हणायचे नसते, येतो असे म्हणायचे असते. आपले दोन्ही हात पुढे करून त्यांनी सौमित्राला जवळ घेतलेले असते. हे सर्व सौमित्राला क्षण आठवतात. सौमित्राच्या डोळ्यात पाणी येते. सौमित्र म्हणतो की नाना म्हणजे खणखणीत आवाज शिस्तीचा उभा डोंगर, पण असा डोंगर लुला गोळा झालेला नाही भगवत. आणि लगेच तो नानांचा हात खाली ठेवतो आणि उठतो की आई नानांना असे नाही भगवत. तसतसे सौमित्राला सुद्धा खूप रडू येत असते. सौमित्र म्हणतो की आई नाना लवकरात लवकर बरे व्हायला हवे. तेव्हा सुमित्र आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि सौमित्राला म्हणते की हो आपले नाना लवकरात लवकर बरे होतील, आपण सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना तर केलेली आहे, मग ते नक्की देव आपली प्रार्थना ऐकेल आणि त्यांना बरं करेल. शर्वरीच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येत असते. सुमित्राही सुमित्राला म्हणते की अरे जानकी तर नानांसाठी निर्जली व्रत करते, त्यामुळे माझी पूर्णपणे खात्री आहे की देवी आई नक्की तिचं हे व्रत पूर्ण करेल, तिच्या व्रताचे फळ तिला नक्की देईल, आपले नाना लवकरात लवकर बरे होतील. तेव्हा सुमित्रा आणि ऐश्वर्या खूप रडत असतात. नानांची ती अवस्था त्यांना बघवत नसते. त्यानंतर इकडे गुलाबदादा हे जे जानकीने काही साड्या आपल्या स्प्रेस करण्यासाठी दिलेल्या असतात, तेव्हा मात्र गुलाबदादा त्या सर्व साड्या घेऊन येतात आणि जानकीला म्हणतात की हे बघा वहिनी साहेब तुमचे सर्व कपडे आलेले आहेत. तेव्हा जानकी म्हणत असते की गुलाबदादा गच्चीवर काही कपडे मी वाळत घातलेले आहेत, ते कपडे आत आणून ठेवा, घड्या घालून ठेवा आणि या साड्या सुद्धा तुम्ही तेथेच ठेवा, नंतर आल्यानंतर मी कपाटातून त्या साड्या व्यवस्थित ठेवून देईल. जानकी मात्र खूप घाईत असते. ते बघून लगेच गुलाबदादा विचारतात की वहिनी साहेब अहो तुम्ही तर खूप घाईत दिसता, तुम्ही चालले तरी कुठे? ऐश्वर्या मात्र हे सर्व चुरून बघत असते आणि काय नेमकं काय चालले, हे कुठे चालले हे सर्व ऐकत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो मी देवळात निघालो आणि जानकीला म्हणतो की निघायचे का? तेव्हा जानकी म्हणते की हो हो आणि गुलाबदादांना म्हणते की तुम्ही तेवढं सर्व काम व्यवस्थित करून ठेवा. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश हे दोघे बरोबर मंदिरात जायला निघतात. ऐश्वर्या मात्र या संधीचा फायदा घेऊन मनात खुश होते. पावसाचं मात्र मला माहिती नाही, परंतु वादळ मात्र मी नक्की घेऊन येणार. काल जानकी तू माझ्या कानामागे दिलीस, मग आज त्याचे वळ नानांच्या अंगावर उठतील, त्यामुळे जानकी तू बघतच राहा की आता तू देवळातून येईपर्यंत मी नानांना कुठे पाठवते ते. म्हणून ऐश्वर्या लगेच आपला प्लॅन तयार करते. तेव्हा ना नानांना मारण्याचा तिने एक खूप मोठा प्लॅन केलेला असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी ही आपले निर्जली व्रत करण्यासाठी देवी आईच्या मंदिरात येते. देवी आईच्या मंदिरात घंटानाद करून देवी आईला मनोभावाने हात जोडते आणि देवी आईला प्रार्थना करते की देवी आई अगं खरंच तू लवकरात लवकर आमच्या नानांच्या जीवावरील संकट दूर कर, माझ्या नानांना लवकर बरे कर. जानकीच्या डोळ्यात
खूप पाणी आलेले असते आणि त्यात खरंच दिवी आईचा एक खूप मोठा चमत्कार होतो आणि दिवी आईच्या गळ्यामध्ये जो हार असतो फुलांचा त्यातील एक फूल खाली पडते. तेव्हा जानकीला तर खूप तिच्या जीवात जीव येतो कारण दिवी आईने साक्षात तिला आशीर्वाद दिलेला असतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्याने सयाजीरावांना बोलावून घेतलेले असते आणि ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणत असते, हे माझ्यावर काय आरोप करणार, नानांना कायमचा झोपण्याचा बंदोबस्त तर मी केलेलाच आहे. म्हणून ऐश्वर्या आणि सयाजी एका गारुड्याला घरी घेऊन येतात आणि त्याने आपल्या टोपलीत एका नागाला आणलेले असते आणि तो नाग ते आपल्या म्हणजे नाना जेथे झोपलेले असतात त्या रूममध्ये सोडतात. तो नाग नानांच्या अंगावर येऊन बसतो. तेवढ्यात मात्र दिवी आईची कृपा आणि दिवी आईचा चमत्कार होऊन त्याच वेळेस साप म्हणजे तो नाग नानांना दंश करणार तोच लगेच जानकी तेथे आलेली असते. जानकीच्या हातामध्ये ते फूल असते. नानांना दंश करण्याच्या वेळी जानकी आपला हात मध्ये घालते आणि तो जो नागाचा दंश असतो तो जानकीच्या हातावर होतो. तेवढ्यात लगेच ऋषिकेश त्याच वेळेस आतमध्ये आलेला असतो आणि तो हे सर्व पाहतो तर त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्या आणि सयाजी हे खिडकीतून अंगणातून बघत असतात. सापाने जानकीला दंश केला हे समजल्यानंतर लगेच जानकी ही खाली पडणार तोच लगेच ऋषिकेश धावतच येतो आणि जानकी असे जोरात ओरडतो आणि जानकीला तो धरतो. तेव्हा दिवी आई आता जानकीला या संकटातून आणि मृत्यूच्या दारातून कशी वाचवते ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.